मी नुसतं हरियाणा नाही तर जम्मू काश्मीर देखील आपल्याला सांगेन, ज्या पद्धतीमध्ये विकासाच्या राजकारणाचा विजय झाला, माननीय मोदीजींवरती देशातल्या जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवला, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीमध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करून खोटं काम करून मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याचा पराभव काल झाला, आणि माननीय नरेंद्र मोदीजींचा विकास, हरियाणातील डबल इंजिन सरकारचा विकास, आणि पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये देखील आपण पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज ऑफ मतदान जर झालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला झालं आहे। फारूक अब्दुल्लांची पार्टी जरी उमेदवारांमध्ये जास्त जिंकली असेल तरी देखील जम्मू काश्मीरमध्ये मतदान हे आम्हाला जास्त झालेलं आहे। ठाकरेंचा समज आतापर्यंत असा होता की महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला मिळालेला जो विजय आहे हा त्यांच्यामुळे मिळाला आहे, काँग्रेसनी ह्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं आहे। काँग्रेसला माहिती आहे की शिवसेनेची ताकद किती आहे, शिवसेनेच्या किती जागा निवडून येतील, आणि आता पुन्हा एकदा 2019 नंतर हे सिद्ध होत आहे की उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं हे फक्त मुख्यमंत्री पदासाठी होतं, आणि आता काँग्रेसच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील याची कल्पना काँग्रेसला कळणार नाही, कारण मुख्यमंत्री पदासाठी हपापसलेली उभाटा याचंच वक्तव्य, म्हणजे घाणेरड्या भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊतांची जी उलटी आहे ही मुख्यमंत्री पदासाठीची आहे। भाऊ, राज्यात देवा भाऊ पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे, सोशल मीडिया पासून सगळीकडे देवा भाऊ पॅटर्न दिसतोय। देवा भाऊ हे खऱ्या अर्थाने राज्याचं नेतृत्व केलेले नेते आहेत। आपण आताच्या राज्याच्या विकासाची गती पाहत असाल तर देवा भाऊ ज्या वेळेला 14 ते 19 मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू केलेले सर्व प्रकल्प हे आता तडीस जात आहेत, त्याची उद्घाटनं होत आहेत, त्यामुळे देवा भाऊ हा विकास पुरुष, देवा भाऊ हा मेट्रो पुरुष ही त्यांची ख्याती जनतेमध्ये आहे। परंतु ही निवडणूक लढत असताना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी 2.5 वर्षामध्ये देवाभाऊंना जी साथ दिली, अजितदादांनी मागच्या 1 वर्षात जी साथ दिली त्याची प्रचिती राज्यामध्ये विविध योजनांच्या शुभारंभातून आपल्याला दिसते। नितीन गडकरी आता पुन्हा एकदा प्रचारामध्ये जोर धरताना पाहायला मिळतील, मात्र भाजपला दुहेरी भावना दिसते की एक म्हणजे त्यांच्यामुळे फायदाही होईल, दुसरी भीती आहे की ते थेट कधीही स्वपक्षीयवरती सुद्धा टीका करताना पाहायला। नितीन गडकरी हे राज्याचे नव्हे तर देशाचे सर्वोच्च नेते आहेत, त्यामुळे गडकरी साहेब निश्चितपणे या राज्याच्या प्रचारामध्ये भाग घेऊन महायुतीचं सरकार पुन्हा येण्यामध्ये त्यांचा सहभाग असेल, आणि आम्ही गडकरी साहेबांच्या निवडणुकीतल्या प्रचाराची वाट पाहत आहोत आणि त्यांचं स्वागत करतो। देवेंद्र फडणवीसांना बालबुद्धी असं म्हणून संजय राऊत म्हणतात, कसं बघतोय असं? संजय राऊत हा विकृत मनोवृत्तीचा एक माणूस आहे, जो बालबुद्धी म्हणतो त्यांनी 5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री पद उपभोगलं त्यावेळेला हा संजय राऊत वर्षावर जाऊन पाय चाटण्याचं काम करत होता, त्यावेळेला त्याला दिसलं नाही का बालबुद्धी आहे, त्यामुळे या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला आता महाविकास आघाडीला देखील कळेल की हा विकृत माणूस कसा आहे। भाऊ, राज्यात फडणवीसांवरती संजय राऊत असे म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी पिपाणी वाजवून दाखवी त्यांच्या तोंडाला फेस येईल। आता संजय राऊत कुठून ती तुतारी वाजवतोय याचा शोध घ्यावा लागेल, आता चॅनलवर मी बोलत नाही पण कुठून वाजवतो याचा शोध घ्यावा लागेल, कारण मला वाटतं की त्याच्या तुतारीतली हवा आता खालची वरची सगळी संपली आहे, म्हणजे पिपाणीमधली, त्यामुळे ते त्याला बोलायचं काही काम नाही। 12 आमदारांच्या संदर्भात जवळपास त्या 12 वर तुम्ही 120 लोकांना थांबवून ठेवलं असेल तर निर्णय होणार आहे की नाही होणार? या बाबतीतला निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील, हा निर्णयाबद्दल किंवा हा निर्णय घेण्याबद्दल बोलण्या इतका मोठा नेता मी नाही। भाऊ, राज्यात हरियाणा पॅटर्न राबवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय, छोटे छोटे ज्या जाती आहेत त्यांच्यापर्यंत भाजप पोहोचतोय मेळाव्याच्या माध्यमातून। भारतीय जनता पार्टीनी सातत्याने सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या माध्यमातूनच मागच्या 11 वर्षामध्ये काम केलं, त्यामुळे माननीय मोदीजी पुन्हा 3र्यांदा देशात पंतप्रधान झाले हा इतिहास देखील भारत विसरू शकत नाही। राज्यामध्ये देखील माननीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील आणि अनेक नेते या राज्यामध्ये भाजपाचे होऊन गेले, देवेंद्रजींनी मागच्या 5 वर्षात विकासाचं राजकारण आणि सर्वसामान्य समाजाला एकत्र घेऊन त्यांच्या विकासाची नीती आखली, मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच नव्हे तर महायुती सर्वसमावेशक सर्व समाज जातीनं एकत्र घेऊन
या राज्याच्या विकासाच्या प्रगतीकडे, महिलांच्या विकासाकडे, शेतकऱ्यांच्या विकासाकडे, कष्टकरी कामगारांच्या विकासाकडे निश्चितपणे पाहिल याची मला खात्री आहे. बोगदेव घाट जी घटना झालेली, महिला अत्याचाराची 6 दिवस झाले, अद्याप आरोपी सापडत नाहीये, काय म्हणाल याच्या? त्या बाबतीत माननीय राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत, टीम गठित केलेले आहेत. ज्या पद्धतीमध्ये ती घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती. आमच्या बहिणीला न्याय देण्याचं काम केलं जाईल आणि निश्चितपणे मला जी माहिती काल संध्याकाळी मिळाली त्या माहितीनुसार आरोपी हा ट्रॅकवर आहे, हे मीडियासमोर बोलायची गरज नाही. लवकरच या बाबतीत आपल्याला बातमी कळेल. याला जोडूनच विचारतो की गेल्या आठवड्याभरामध्ये पाहिलं तर नवरात्री सुरू आहे, मात्र पुण्यासहित मुंबईमध्ये सुद्धा राज्यात घटनांमध्ये वाढ झालेली आहे. पुन्हा एकदा महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या विकृत प्रकारे महिला लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. राज्यामध्ये महिला सक्षमीकरण बळकटीकरणासाठी हे राज्य सरकार कटिबद्ध आहे. महिलांवर जो अत्याचार करेल त्याला सक्त सक्त शिक्षा देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेलं आहे. त्यामुळे हे राज्य महिलांच्या मागे एक लाडका भाऊ म्हणून आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तुम्ही महायुतीचे समन्वयक आहात, मात्र नांदगाव विधानसभा ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार तिथे आता समीर भुजबळांकडून दावा केला जातो. या बाबतीत मी मगाशी भूमिका सांगितली की प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. तो त्यांनी मागितला असेल तर मला माहीत नाही, मी ते ऐकलं नाही आहे. परंतु आज समीर भुजबळांचा वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मी त्यांना देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.